नुकतंच एका भाषणामध्ये शरद पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेला टार्गेट केलं होतं शरद पवार यांनी यावेळी सावंतवाडीतला एक किस्सा सांगितला होता सावंतवाडीमध्ये मी रस्त्याने फिरायला निघालो आणि माझ्यासमोरून एक गाडी गेली ही गाडी मनसेची होती आणि त्या गाडीवर तिरंगा होता त्याच वेळी रस्त्यावरून काही पाचवी सहावीचे विद्यार्थी चालले होते त्या विद्यार्थ्यांनी आग गद्दार आगय गद्दार खोके वाले आ गय खोकेवाले आ गय अशा घोषणा द्यायला सुरुवात केली आज गावच्या लहान मुलांच्या तोंडातही खोके आणि खोकेवाले हा शब्द बसलाय असं म्हणत शरद पवार यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबतच्या आमदारांना चांगलंच डिवचलं होतं त्यानंतर आता शिंदेचे खास समजले जाणारे शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी शरद पवारांना जोरदार उत्तर दिलंय आणि खोक्यांवरून थेट त्यांनी शरद पवारांना सवाल केलाय शरद पवार साहेबांनी आज आम्हाला गद्दार आणि खोके असं म्हटलेलं आहे मुळात साहेब हे महाराष्ट्रातील आदरणीय व्यक्तिमत्व आहे परंतु त्यांना आम्हाला गद्दार म्हणणं हे शोभत नाही आहे कारण मुळात राष्ट्रवादी पक्षाची निर्मितीच अशा पद्धतीने झालेली आहे दोन वेळा काँग्रेस त्यांनी फोडलं आणि राष्ट्रवादी पक्ष निर्माण केला मग त्याला काय म्हणायचं त्याला गद्दारी म्हणायची नाही का आम्ही केलेली जर गद्दारी असेल तर आपण केलेली काय खुद्दारी होती का आणि नंतर पुन्हा तुम्ही काँग्रेसमध्ये गेलात पवार साहेब आपण आदरणीय व्यक्तिमत्व आहात जेव्हा दुसऱ्याकडे एक बोट करताय तेव्हा चार बोट तुमच्याकडे आहेत याची जाणीव आपण ठेवली पाहिजे आपल्या पक्षामध्ये आलेले छगन भुजबळ असतील इतर नेते असतील कुठल्या पक्षाचे होते हो आपण त्यांना घेतलं ना मग ती गद्दारी नव्हती का काय दिलं होतं त्यांना आपण काहीतरी दिलं होतं म्हणून आले होते का मग त्यांना पण आपण खोके दिले होते का पवार साहेब आम्ही आपला रिस्पेक्ट ठेवतो हो। परंतु आम्हाला गद्दार म्हणण्याअगोदर आपल्या पक्षाची निर्मिती कशातून झालेली आहे जाणीव आपण आहे शरद पवार यांनी थेट शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांना दिवसल्यामुळे आता शिंदे गट विरुद्ध पवार असा सामना रंगताना दिसतोय त्यातच शिंदेच्या शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी शरद पवारांनाच थेट सवाल केल्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटातून आता यावर काय प्रतिक्रिया येते हे पाहायला हवंय या राजकीय घडामोडींवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहा राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा तुमचं मत लिहून हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद